28 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यात 122 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे। त्यावेळी जिल्ह्यातील कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे। एकाच दिवशी तब्बल 229 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली। गत 24 तासात 122 कोरोना रुग्णांची भर पडली आहे, त्यामध्ये 80 पुरुष व 42 महिलांचा समावेश आहे। सर्वाधिक 48 रुग्ण एकटा यवतमाळ शहरातील आहे। कळंब 1 महागाव 11, पुसद 4, पांढरकवडा 7, आरणी 8, घाटंजी 2, बाबुळगाव 5, दारव्हा 6, वणी 16, दिग्रस 11 तर नेर तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे। यवतमाळ जिल्ह्यात सद्यस्थितीत ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 723 आहे, तर 104 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत। आतापर्यंतचा एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 3121 वर पोहोचला आहे। यापैकी 2219 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली। जिल्ह्यात आतापर्यंत 78 जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे। ही माहिती यवतमाळ इथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली।